नमस्कार, मी प्रियदर्शनी हिंगे. सभांची महापूर जो आहे तो सुरू झालेला आहे, अगदी थोडे दिवस उरलेले आहेत आणि आज आपल्यासोबत आहेत अमित देशमुख. मला सर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की काल आम्ही लातूरमध्ये खूप ठिकाणी फिरत होतो, बऱ्याच लोकांशी बोललो, तर त्यांचं म्हणणं असं होतं की आमचे नेते आम्हाला अवेलेबल होत नाही. या आरोपावर तुमचं म्हणणं काय? म्हणजे हे विरोधक म्हणतायत का सामान्य माणसं? नाही, सामान्य लोक रस्त्यावर चालताना जी बोलतात लोक, त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला सर अवेलेबल होत नाही. म्हणजे नक्की आपल्याकडे एक, मला असं वाटतं की उपलब्धता तर माझी आहेच आणि ही जी काही माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे, मला असं वाटतं की सामान्य माणसाचं प्रेम एवढं आहे माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर, हे प्रेम एवढी वर्ष राहिलेलं आहे की कदाचित त्यांना आणखी मी उपलब्ध असलं पाहिजे अशी अपेक्षा असावी. आणि मला असं वाटतं की त्यात सुद्धा सुधारणा होते दिवसेंदिवस आणि आणखी सुधारणा होईल, पण तो काही निवडणुकीचा मुद्दा नाही आहे. शेवटी एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीवर जेव्हा प्रेम करते तेव्हा मग त्याला म्हणजे हवी हवीशी वाटते आणि मग ती भूक जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत ती एक प्रेमाची तक्रार आहे, दुसरं काही नाही. विलासरावांची इमेज जी होती ती लोकनेता म्हणून होती, त्यांच्यामध्ये जाणं, मिसळणं लोकांमध्ये, त्यांच्या समस्या जाणून घेणं, अशी त्या पद्धतीची इमेज होती. तुमची इमेज ॲज अ बिझनेस टायकून स्वरूपाची लोकांच्या याच्यामध्ये होत चालली आहे, सो याला नक्की कारणं काय काय असू शकतील असं तुम्हाला वाटतंय? नाही असं नाही आहे, मी इंजिनियर आहे. मी राजकारणामध्ये येण्या अगोदर व्यवसाय आणि उद्योगात काही दिवस काम केलं आणि मग त्याच्यानंतर साखर कारखानदारी उभी केली. कदाचित त्यामुळं ती पार्श्वभूमी उद्योग धंदा अशी असू शकते, नाकारता येत नाही. पण मी माझ्या म्हणजे वडिलांच्या सानिध्यामध्ये आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा काम सुरू केलं तर त्यांचं काम थोडक्यात पुढं सुरू ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. आणि आता मला असं वाटतं की त्यात खूप बदल झाला आहे. आता 10 वर्ष झाली मी इथलं लोकप्रतिनिधित्व करतो आहे आणि आता साधारणतः सगळे समजूनही घेत आहेत आणि त्यांना आता मला खात्री आहे की लोकप्रतिनिधी लातूर शहराचा अशी ओळख आता सर्वत्र झालेली आहे. लातूर जगाच्या किंवा आपण म्हणूया भारत देशाला ओळख त्याची झाली ती पाण्याच्या कमतरतेमुळे. आणि उजनी धरणातला जो प्रश्न आहे, पाणी येईल येईल विलासराव होते तेव्हाही त्यांचे आश्वासनं दिली गेलेली होती, अजूनपर्यंत त्याच्यावर फार काही झालेलं आपल्याला दिसून येत नाही. नाही, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी कधी उजनीचं पाणी आणू असं आश्वासन दिलं नाही, मला वाटतं ही चुकीची माहिती आहे. लातूरला पाणी टंचाई 2002-2003-2004 साली जाणवली तेव्हा आम्हाला नदीकाठी साई नागझरी इथं बंधारा आहे तिथून लातूरला पाणी पुरवठा व्हायचा, पण ती टंचाई आणि दुष्काळ ते पाणी पुरत नव्हतं. म्हणून धणेगाव या ठिकाणी मांजरा धरण जे आहे तिथून आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी त्या काळामध्ये 15-1 वर्ष झाली असतील आता 100 किलोमीटरहून 150 कोटी रुपये खर्च करून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन केली आणि त्यानंतर एक दिवस आड किंवा दररोज पाणी पुरवठा लातूर शहराला व्हायचा. लातूर शहर 15 वर्षात झपाट्यानं वाढली, पाण्याची गरज वाढली, त्यामुळं आता त्या भागामध्ये सातत्यानं दुष्काळ पडतो आहे आणि म्हणून तिथलं पाणी आता शाश्वत नाही. म्हणून उजनीहून पाणी आणावं ही चर्चा आत्ता सुरू झाली 4-5 वर्षापूर्वी आणि महाराष्ट्र सरकारनं म्हणजे भाजप सेनेच्या सरकारनं उजनीचं पाणी देऊ अशी आश्वासनं लातूरला 5 वर्षापूर्वी दिलेली आहेत आम्ही आणू म्हणून. आजपर्यंत त्यांनी आणलेलं नाही, त्यांना अनेक संधी होत्या ही योजना सुरू करायची आणि पूर्ण करायची, पण ते म्हणत राहिले अभ्यास करू, कमिटी बसवू, रिपोर्ट मागवू, ठोस काही केलं नाही. लातूरला
वॉटर ट्रेन पाठवली जलपरी, आणि किमान त्यावेळेला त्याचं गांभीर्य लक्षात येईल असं वाटलं होतं, पण त्याच्यावर काही कोणी गांभीर्यानं लक्ष दिलं नाही. आम्ही मंत्रालयात निवेदनं दिली, पत्रव्यवहार केला महाराष्ट्र सरकारबरोबर, विधिमंडळामध्ये आवाज उठवला, रस्त्यावर उतरलो, आंदोलनं केली, धरणे धरली, मोर्चे काढले, सगळं केलं. सामान्य माणसांनीसुद्धा सामाजिक माध्यमांवर प्रतिक्रिया ह्या दिलेल्या आहेत, आणि सरकारला बहुधा म्हणजे ह्या बाबी लक्षात आल्या पाहिजेत की एका शहराची काय गरज आहे, पण त्याकडे त्यांनी लक्ष म्हणावं तेवढं दिलं नाही. आत्ता ते पुन्हा म्हणत आहेत की आम्हाला आणखी 2 वर्ष द्या आणि आम्ही आणि आणू. मला असं वाटतं म्हणजे वेळ निघून गेला आहे, आता लोक अपेक्षेनं त्यांच्याकडे पाहत होते की किमान त्यांनी काही बाबी पाणी तरी द्यायला हवं, आणि आज दुर्दैवानं लातूरमध्ये मग शहरात असेल किंवा गावांमध्ये असेल पिण्याचं पाणी सामान्य माणसाला विकत घ्यावं लागतं, ते नळानं येतच नाही किंवा शासनही टँकर किंवा अधिग्रहण करून ते देत नाही. तुम्ही कुणालाही जर विचारलं की पिण्याच्या पाण्याची कशी तुम्ही सोय भागवता, तर ते आपल्याला सांगतील की हे आम्ही विकत घेतो. मला असं वाटतं हे सरकारचं अपयश आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांचं हे अपयश आहे, आणि आता ते झाकून काही उपयोग होईल असं वाटत नाही, कारण निवडणूका आलेल्या आहेत, मतदारही प्रश्न विचारत आहेत आणि उत्तरं त्यांना द्यायची आहेत सत्ताधाऱ्यांना. आपण बघतोय की साधारण उद्योगधंद्यांची स्थिती बऱ्याच म्हणजे सगळ्या महाराष्ट्रात काय भारतातही खूप वाईट स्थितीमध्ये चालू आहे. लातूरमध्येही बरेच उद्योग जे आहे म्हणजे मेडिसिन्स असतील, मोठमोठ्या कंपन्या असतील, ह्या स्थलांतरित होताना आपल्याला दिसत आहेत. एक तर मराठवाडा, त्यात दुष्काळ, पाण्याची कमतरता आणि इथलचे उद्योग स्थलांतरित होणं, तर या सगळ्याचा तुम्ही नक्की विचार कसा केलेला आहे? यामध्ये म्हणजे 80% उद्योग बंद पडलेले आहेत आणि याच्यात गेल्या 5 वर्षामध्ये भरमसाठ वाढ झालेली आहे. सरकारनं कधी इथं येऊन उद्योजकांना विचारलं नाही की तुमच्या काय अडचणी आहेत, काय करावं लागेल, हे पुन्हा कसं उभं करता येईल वगैरे वगैरे. म्हणजे ऐकणारं कोणी नाही, ऐकून घेणारं कोणी नाही, प्रश्न सोडवणारं कोणी नाही, प्रश्नांची उत्तरं देणारं कोणी नाही, अशी ही अवस्था आता आहे. सरकारला आम्ही वेळोवेळी हेही सांगितलं की दुष्काळी भागामध्ये वॉटर इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या न करता ज्या उद्योगांना पाणी कमी लागतं, उदाहरणार्थ हेवी इंजिनिअरिंग आहे किंवा ऑटोमोबाईल आहे किंवा IT आहे, असे उद्योग दुष्काळी भागामध्ये वळवले पाहिजेत आणि त्या उद्योगांना करामध्ये सवलत आणि इन्सेंटिव्ह देऊन त्यांना इथं आकर्षित केलं पाहिजे. मनुष्यबळ इथं म्हणजे अगदी स्वस्त उपलब्ध होईल, जमिनी उपलब्ध आहेत, वीज उपलब्ध आहे, राहिला प्रश्न पाण्याचा, तर पाणी ज्या उद्योगांना जास्त लागतं ती उद्योग इथं करूच नाहीत जोपर्यंत पाण्याची व्यवस्था होत नाही थोडक्यात. लातूरचं शिक्षण, लातूर पॅटर्न हा खरं तर खूप फेमस झालेला होता, मात्र त्यानंतर त्याचं झालेलं क्रिमिनलायझेशन आपण बघतोय, त्याच्यातनं खून वगैरे असे सुद्धा गोष्टी झालेल्या आहेत आणि एकंदरीतच लातूरचा क्राईम रेट जो आहे तो हळूहळू या निमित्ताने वाढताना आपल्याला दिसून येतोय, तर या सगळ्यावरचं कंट्रोलिंगची काही तुम्ही विचार केलेला आहे का? नाही, मी विचार केलाय म्हणजे सरकार आता भाजप सेनेचं आहे आणि सरकारमध्ये हे खातं जे चालवतात त्यांनी याची उत्तरं दिली पाहिजेत ना. नाही, पण ॲज अन विजनरी म्हणून तुम्ही या सगळ्याचा विचार केलेला आहे का? नाही, मला असं वाटतं की याबाबत महाआघाडीचं सरकार येईल अशी आम्हा सगळ्यांना आशा आहे आणि सरकार आल्यानंतर म्हणजे गृहविभाग किंवा कायदा आणि सुव्यवस्था याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप नाही झाला आणि जे आमचे अधिकारी आहेत यांना जर स्वातंत्र्य दिलं हे सगळं करण्याचं, तर काम करण्याचं स्वातंत्र्य हस्तक्षेप राजकीय असू नये. कारण आता काय असतं की केस सुद्धा जर FIR सुद्धा करायचा असेल तर त्यात राजकीय हस्तक्षेप होतो आणि मग FIR करायचा का नाही, मग FIR करण्यासाठी सुद्धा राजकीय पुढाऱ्यांकडनं आता शिफारशी आणाव्या लागतात.
असं सगळं चाललेलं आहे. त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था मोडकळीस आलेली आहे आणि मग वाईट प्रवृत्त्या ज्या आहेत याचं बळकटीकरण होतं आणि धाडस वाढतं आणि मग काय गृहीत धरलं जातं, ठीक आहे काही करायचं असेल तर बघून घेऊ बोलू होईल, असं सगळं पडद्याआडून ज्या काही गोष्टी होतात तर त्या तेव्हाच होतात जेव्हा काही साठलोटं होतं आणि ते अधिक होत असताना आता मला पाहायला मिळतं. आणि मी याच्यामध्ये खरं म्हणजे जेवढं लक्ष घालायला पाहिजे तेवढं लक्ष सरकारकडं घातलं जात नाही असं वाटतं. दोन टर्म झालेले आहेत आणि तिसऱ्या टर्मला आता लोकांनी तुम्हाला निवडून द्यावं असं का वाटतं तुम्हाला? लातूरच्या मतदारांनी मला एकदा नाही दोनदा निवडून दिलं. त्यांनी ज्या विश्वासानं मला निवडून दिलं त्याला मी काही कधी तडा जाऊ दिला नाही. मतदारांची मान खालावेल अशी काही वर्तणूक माझ्याकडनं घडली नाही. आणि लातूरमध्ये त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि हे त्यांना माहिती आहे. म्हणून मला असं वाटतं की तिसऱ्यांदा जेव्हा मी मतदानाचं आवाहन करतो आहे तेव्हा माझं काम, माझा विचार, माझी पार्श्वभूमी, माझी दृष्टी, उमेद या सगळ्या बाबी पाहून मतदार पुन्हा मला आशीर्वाद देतील. आणि शेवटी एखाद्या मतदाराला आपल्या भागाचा विकास कोण करू शकेल किंवा भागाला न्याय कोण देऊ शकेल, कुठला उमेदवार सक्षम आहे याचा ते अभ्यास करतच असतात. म्हणजे त्यांचं एक मत असतं की हा उमेदवार हे करू शकेल किंवा हा माणूस आपल्या अडचणी मध्ये आपल्या मदतीला येऊ शकेल किंवा या माणसानं काम केलेलं आहे, या माणसानं कधी आपल्याला धोका दिलेला नाही, हा माणूस चारित्र्याने चांगला आहे, पार्श्वभूमी चांगली आहे, इतिहास आहे वगैरे वगैरे. म्हणजे ह्या सगळ्या बाबी ते पाहतात आणि त्यांना जे हवं आहे त्यांची जी स्वप्न आहेत ते पूर्ण करण्यासाठी कोण न्याय देऊ शकेल. मला असं वाटतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्यात ते निश्चित पाहतील असा मला आत्मविश्वास आहे. विलासराव देशमुख असतील, गोपीनाथ मुंडे असतील, आर आर पाटील असतील, हे सगळे जेव्हा होते तेव्हा राजकारणात एक खेळीमेळीचं वातावरण होतं. म्हणजे विरोधी पक्षात असतील, सत्तेत असतील, कुठेही असतील तरी तो खेळीमेळीचं जे वातावरण आहे पुढच्या पिढीला ते वातावरण कॅरी करता आलं नाही असं वाटतंय का तुम्हाला की राजकारणच असं झालंय की ते खेळीमेळीचं वातावरण संपुष्टात आलंय? नाही, मला असं वाटतं की खेळीमेळीचं वातावरण संपुष्टात आलेलं नाही आहे. कदाचित त्यावेळेला त्याला मुख्य पान किंवा प्राईम टाईम मिळत असावा. आत्ताही आहे पण त्याला आता प्राईम टाईम मिळत नाही, मुख्य पान मिळत नाही असं म्हणूया आपण. ओके, पण मग तुम्ही म्हणजे यूथ लीडर म्हणून तुम्ही हे कॅरी कराल किंवा पुढे घेऊन जाण्याची तुमची इच्छा आहे का? म्हणजे इच्छा नाही, मी आय प्रॅक्टिस दॅट. म्हणजे मी जे आपण म्हणताय खेळीमेळीचं राजकारण असलं पाहिजे तर तेच राजकारण मी करतो. आणि असे अनेक आहेत जे हे राजकारण करतात, या राजकारणावर ज्यांचा विश्वास आहे, मला असं वाटतं ते कायम राहील. कदाचित थोड्या दिवसांनी जेव्हा अलीकडे जे चाललं आहे त्याचा जेव्हा लोकांना वीट येईल कदाचित हे पुन्हा मुख्य पानावर येईल. फार छान उत्तर दिलंय तुम्ही याचं. आपण बघतोय की हे सगळं जे आहे म्हणजे यूथ जो आहे तो हळूहळू पुढे येताना दिसतोय. खूपदा असं सांगितलं जातं की बीजेपीला वोट करणारी जी आहे तो यूथ आहे, तर अशा वेळेला काँग्रेसमध्येही अनेक युथफुल चेहरे आहेत मात्र ते तितक्या दमदार पद्धतीनं समोर येत नाही आहेत, तर याची काय कारणं तुम्ही सांगू शकता?
नाही, मला असं वाटतं की पक्षामध्ये नेतृत्व कोणाकडे असावं किंवा पुढाकार कोणी घ्यावा, प्रत्येक पक्षाचा तो अधिकार आहे आणि पक्षामध्ये विचारपूर्वक हे निर्णय केले जातात. आजही मला असं वाटतं की आम्ही सारेच या कामामध्ये पुढे आहोत आणि कदाचित तुम्ही जसं म्हणताय की एक चेहरा पुढं आला पाहिजे किंवा काँग्रेस पक्षाकडनं कुठला युवा चेहरा आहे जो पक्षानं पुढं केलेला आहे, तर हे सगळे अधिकार हे पक्षाचे आहेत. पक्षाने मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांना पुढं केलं, सचिन पायलटना राजस्थानमध्ये पुढं केलं, प्रियंका गांधी आहेत त्यांना उत्तर प्रदेशमध्ये पुढं केलं, तर अशी अनेक उदाहरणं आहेत जी मला देता येतील. आणि ही प्रक्रिया आहे, मला खात्री आहे की युवा चेहरे पक्ष महाराष्ट्रात पुढं करेल आणि आम्ही आहोतच ना, आमच्या परीने आम्ही काम करतच आहोत. एक शेवटचा प्रश्न, विलासरावांच्या इमेजचा आणि तुमचं असं कम्पॅरिझन होतं तर तुम्हाला त्याचा त्रास होतो का? नाही नाही, काय होण्याचं कारणच नाही ना, आय एम माय फादर्स सन, त्रास होण्याचं कारणच नाही की जेव्हा जेव्हा ही तुलना होते त्याचा आनंदच होतो. आणि इनफॅक्ट ते सतत माझ्याबरोबर आहेत किंवा ते आपल्यातच आहेत याचाही सातत्यानं प्रचिती होत असते, त्यामुळं त्याचा आनंदच आहे, त्रास होण्याचं काही कारणच नाही. पण लोक ज्या पद्धतीनं कम्पेअर करतात, तुम्ही त्यांच्यासारखं असलं पाहिजे, सो याचा ताण जाणवत नाही का? बिकॉज यू आर अ इंडिव्हिज्युअल. नाही अगदी नाही, त्याच्यामध्ये कसं आहे की मी त्यांच्यासारखं असलं पाहिजे, आता ही प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन आहे. मला असं वाटतं की मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून मी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात केली, त्यामुळं त्यांनी म्हणजे त्यांच्यासारखं अनेकांना व्हावं असं वाटतं की मी त्यांच्यासारखं बोलावं, त्यांच्यासारखं काम करावं, तर ते मलाही वाटतं. बरं, यामध्ये आता लोकांनी म्हणजे त्याच्यावरती ते मत व्यक्त करत असतात आणि मला असं वाटतं की ही मतं आता अनेक जण मला हेही सांगतात की तुम्ही झेरॉक्स कॉपी आहात. मग मी त्यांना गमतीनं असं म्हणत असतो की आय एम नॉट अ झेरॉक्स कॉपी, आय एम दी ओरिजिनल कॉपी. त्यामुळं तर असंही कौतुकानं मला लोक बोलतात, त्यामुळं साम्य जे आहे वागण्या बोलण्यात चालण्यात कामात विचारात, हे अनेक जण मला सांगतात की अगदी त्यांच्यासारखंच तुम्ही हे बोललात किंवा हे केलं. आणि काही लोक आहेत अजूनही म्हणजे त्यांचं एक मत आणि त्याचा आदर आहे मला, आणि प्रत्येकाचं मत हा त्याचा अधिकार आहे, त्यामुळे मला असं वाटतं की चालत राहिलं पाहिजे. ओके, थँक्यू सो मच, तुम्ही इतक्या वेळात वेळ काढून आम्हाला इंटरव्ह्यू दिला त्याबद्दल धन्यवाद. लोक जे आहेत ते त्यांची वाट पाहतात, त्याच्यामुळे आपण त्यांना रिलीज करूया. थँक्यू सो मच सर.